आज ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत। यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 59 ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल आज मंगळवारी लागले आहेत। जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे। जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून 59 ग्राम पंचायतींपैकी भारतीय जनता पार्टीने 24 जागांवर विजयी मिळवला तर युतीमध्ये 4 जागांवर विजय मिळवत 28 जागांवर विजय प्राप्त करत पुन्हा एकदा अव्वल स्थान राखले आहे। यात भाजपला 28, काँग्रेस 20, ठाकरे गट 2, राष्ट्रवादी 1, मनसे 1, इतर 8। आज 59 ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे। ग्रामपंचायत निवडणूक निकालात सिंदेवाई तालुक्यातील 2 ग्रामपंचायतमध्ये पेंढरी येथील सरपंच पदाकरिता निवडून आलेले उमेदवार ताराबाई अरविंद राऊत या 636 मतांनी निवडून आल्या आहेत, तर नांदगाव ग्रामपंचायत सरपंच पदाकरिता निवडून आलेले उमेदवार गुरुदास बोलानाथ बोरकर हे 660 मताधिक्याने निवडून आले आहेत। ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल तहसील कार्यालय सिंदेवाई येथील सभागृहामध्ये पार पडला। सभागृहांमध्ये तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार धात्रक तोडकर तसेच महसूल विभागातील संपूर्ण अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात राजुरा तालुक्यातील काँग्रेसने बाजी मारली असून एकूण 4 पैकी 3 ग्रामपंचायतीवर काँग्रेस तर एका ठिकाणी भाजपने झेंडा फडकविला आहे। काँग्रेसचे तालुक्यातील विरूर स्टेशन येथील अनिल आलम, डोंगरगाव येथील इंदिरा मेश्राम आणि हरदोना येथील सगुणा मेश्राम तर भाजपचे देवाडा येथील शंकर मडावी हे सरपंचपदी थेट जनतेतून निवडून आले आहेत। कोरपणा तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली, त्यात शेतकरी संघटना भाजपा युतीची सरशी झाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रथमच सरपंचपद प्राप्त झाले असून काँग्रेसच्या पदरी निराशा पडली आहे। आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात कोरपणा तालुक्यात भाजपने बाजी मारली असून एकूण 10 पैकी 5 ग्रामपंचायतीवर भाजप तर 4 ग्रामपंचायतींवर शेतकरी संघटनेने झेंडा फडकविला आहे। कोरपणा तालुक्यातील बाखर्डी येथील अरुण रागेट, अंतरगाव येथील नीता वाघमारे, माथा येथील मंजुषा देवाळकर, गाडेगाव येथील तेजस्विनी मनोहर झाडे, कवठाळा येथील रुपाली बोबडे, कुकुडसात भाजपा संघटना युतीचे शंकर आत्राम, नैनेश आत्राम, कोडची बू येथील उमेश कोल्हे, येरगव्हाण येथील प्रेमिला किन्नाके, निमणी येथील अतुल धोटे विजयी झाले आहे। येरगव्हाण, गांधीनगर, निमणी येथील काही सदस्य यापूर्वीच अविरोध निवडून आले होते। जे आम्ही दहेगावमध्ये कामी केले त्या कामावर लोकांनी विश्वास दाखवून यावर्षी पण कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सर्व साथी सदस्य व सरपंच म्हणून दहेगाव इथून मला दहेगाववासियांनी विजयी केलेला आहे आणि त्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहे की दहेगावचा विकास व्हावं हा उद्देश समोर ठेवून त्यांनी मला विजयी केलेला। कवठाळे या ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचा भगवा परत 10 वर्षांनी फडकला आणि यामध्ये सर्व सदस्यांचे आणि गाववासियांचे मी मनापासून आभार मानतो।